आचार्य डेअरी फार्मला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. नमस्कार, माझं नाव रोहन शेलार. मी बेळगाव कर्नाटकमधून आलो आहे इथं पुण्याला आचार्य डेअरी फार्मकडे. यायचा मुद्दा म्हणजे इथं डेअरी ट्रेनिंग भेटतं आम्हाला. एक दिवसाचं ट्रेनिंग असतोय. त्या ट्रेनिंग मध्ये गोठा बांधकाम पासून ते म्हशी खरेदी ते दूध विक्री करून आम्हाला सगळं शिकवलं जातं. इथं राहायची पण व्यवस्था करतात, त्यांनी चांगलं आहे जेवण त्यांनी देतात. आणि मेन म्हणजे म्हशीची जाती, कोणती म्हस किती दूध देते, कोणती म्हस चांगली दुग्ध व्यवसायासाठी, आधुनिक दूध व्यवसायासाठी कोणती म्हस चांगली, हे आम्हाला चांगलं शिकवलं जातं इथं. आणि गोटा कसं बांधायचा, म्हणजे आम्ही जे पुराणिक पद्धतीनं गोटा नाही बांधायचा, आधुनिक पद्धतीनं गोटा कसं बांधायचा हे शिकवतात. वासराचं संगोपन कसं करायचं हे शिकवतात. आणि त्यांचे आजार पण, कोणते छोटे मोठे आजार पण, ते आम्ही आमच्या घरोघरी कसं हे करू शकतो, म्हणजे डॉक्टरला न बोलवता, तिथं पैसे न घालता आम्ही आमचं घरोघरी कसं ते जो उपयोग उपचार करू शकतो हे शिकवलंय. आणि इतकं एवढं 500 किलोमीटर राहण्याचं म्हणजे आम्ही का आलो ह्याच्यासाठी, तिकडं आमचं कर्नाटकमध्ये अजून एवढं डेव्हलप नाही आहे, म्हणजे मुरा म्हैस पालन किंवा जर्सी गाय पालन एवढं अजून डेव्हलप नाही. सो इथं महाराष्ट्रामध्ये थोडं डेव्हलपमेंट आहे आणि खूप खूप शिकायला मिळतं, ह्याच्यासाठी आम्ही इथं आलो. आचार्य डेअरी फार्मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.